नमस्कार, विनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज आपण बनवूया श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोड पोह्यांचा नैवेद्य. तर इथे मी खोबरं किसून घेतलं आहे आणि ह्याच्यापासून मी नारळाचा रस तयार करणार आहे प्लेनमध्ये, सिम्पल. इथे बघा, पोहे व्यवस्थित चाळून घेतले, कांद्या पोह्याचे पोहे आहेत हे. तर आणि आपण आता नारळाच्या रसामध्ये त्यांना भिजवणार आहोत. तर तुम्ही साध्या दुधामध्ये भिजवलात तरी चालेल, थोडा थोडा असा नारळाचा रस टाकायचा आणि व्यवस्थित असे पोहे भिजत ठेवायचे थोडा वेळ. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर पॅनमध्ये बघा, मी एक चमचा तूप टाकलं आहे इथे आणि काजू, बदाम आणि मनुका घेतल्या आहेत आणि छानपैकी अशा ह्या तुपात परतून घेतल्या आहेत. तर तुम्ही म्हणाल की तुम्ही भगवान श्रीकृष्णांचा जो नैवेद्य तयार करताय, तर सुदामा जेव्हा गेलेले भेटीला तेव्हा त्यांच्याकडे काही काजू बदाम नव्हते, तर ते तर नुसतेच पोहे आणि गुळ घेऊन गेलेले, तर तेव्हा त्यांच्याकडे नव्हतं. पण देवाने आता आपल्याला दिलं हे सगळं काजू बदाम आपल्या घरात आहेत म्हणून मी ते प्रसादामध्ये टाकते. इथे बघा, आपण पॅनमध्ये तूप टाकलं आहे आणि आपण एक वाटी पोह्यांना अर्धा वाटी गुळ घेतलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाववाटीपेक्षा सुद्धा थोडं कमी पाणी टाकलं आहे आणि छान असा गूळ आपण वितळून घेतला आहे. फक्त वितळून घ्यायचा, पाक वगैरे आपल्याला करायचा नाही आहे. ते जसंही गूळ वितळला की खोबरं टाका. मी पोहे टाकले चुकून, तर तुम्ही इथे खोबरं टाका पहिलं आणि ते व्यवस्थित त्याच्यात परतून घ्या. मग मी साईडला पोहे असे करून ठेवले आणि राहिलेल्या बघा गुळामध्ये मी आधी खोबरं त्या साईडला असं मिक्स करून घेतलं. तर छान असं खोबरं तुम्ही मिक्स करून घ्या आणि मग सगळं एकत्र साहित्य करा. तर आता बघा, इथे आपण पोह्यांमध्ये खोबरं पण मिक्स करून घेतलं आहे आणि गुळ जो आपण तयार केलेला पातळ करून तोही घेतला. त्यानंतर आपण इथे ड्रायफ्रूट्स टाकले, थोडेसे खसखस आपण भाजून घेतलेले तेही टाकले आणि थोडंसं जायफळ पण किसून टाकलं. असं सगळं साहित्य आपण एकत्र केलं. चिमूटभर ह्याच्यात चवीसाठी आपल्याला मीठ टाकावं लागणार आहे, कारण मिठाशिवाय चव नाही कशालाच. तर थोडंसं मीठ टाकायचं ह्याच्यात आणि छान असे ढवळून घ्यायचे. आणि थोडी आपण वेलची पावडर टाकली आहे आणि इथे असा आपला भगवान श्रीकृष्णांसाठी पोह्या गोड पोह्यांचा नैवेद्य तयार झाला आहे. तर तुम्ही असं करा माझ्या पद्धतीने आज. आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, इथे सगळं आपलं व्यवस्थित छान असं मिक्स झालं आहे आणि इथे असा आपला गोड पोह्यांचा नैवेद्य तयार